नमस्कार मित्रांनो, आज 28 जुलै. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील आज बघायला मिळू शकतो. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, काही ठिकाणी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. छोटी सर्पीट आहे मित्रांनो, आज 28 जुलै. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहणार आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरात जो काही कमी दाब बनला होता, हा कमी दाब उत्तर पश्चिम भागाकडे सरकत सध्यास्थितीला आपल्याला विदर्भाच्या उत्तर भागावर, म्हणजेच उत्तर प्रदेशच्या काही परिसरावर, तसेच नागपूर विभागाच्या काही भागावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, इकडे बंगालच्या उपसागरापासून तर गुजरातपर्यंत जो काही हवेचा कमी दाबाचा पट्टा होता, हा कमी दाबाचा पट्टा निवळताना बघायला मिळत आहे. याची तीव्रता जी आहे ती कमी होताना बघायला मिळत आहे. परंतु महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये आज जोर वाढणार आहे. काही भागांमध्ये खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे. मागील 2 दिवसापासूनच काही भागांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. काल दिवसभर वर्धा, ताडोबा, नागपूरचा आसपासचा भाग या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे. आज सकाळपासूनच पाऊस चालू आहे. तर या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये मित्रांनो, वाडकी, पुणे, हिंगणघाट, चिमूर या परिसरामध्ये आजही संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. शिंदेवाई, अरमोरी या भागांमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचा जोर आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा या परिसरामध्ये अंदाज आहे. यवतमाळ, पांढरकवडा या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. कारंजा, वाशिम, लोणार या परिसरात देखील मध्यम तर बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, हे जे वातावरण आहे, हे वातावरण या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर जरी कमी झाला तरी पण काही जिल्ह्यांमध्ये वाढण्याची देखील शक्यता आहे. त्यामध्ये इकडं नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हे जे वातावरण आहे हे आणखीन उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडं मराठवाड्यातील जालना, तसेच सिल्लोड, चिखली, लोणार, छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस दुपारनंतर आपल्याला वातावरणात बदल होऊन बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत संभाजीनगरमध्ये सुद्धा मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये उत्तरी भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे. इकडे एकदमकडेच्या उत्तर परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जळगाव, यावल, चोपडा, शिरपूर, बालवाडी, चिमथाने, अंमळनेर, धुंडाईचा या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह, काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. एकंदरीत मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, या पट्ट्यामध्ये रात्रीपर्यंत मित्रांनो पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये संध्याकाळ दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, तर या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, इतरत्र नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळेल. घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज. तर नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये, पूर्व परिसरातला इतर भाग कोणता भाग येतो, कोपरगाव, सिन्नर, संगमनेर, तसेच निफाड, हिवला, मनमाड या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील. पावसाचा जोर जरी काहीसा कमी असला तरी पण पूर्णपणे झाकाळलेलं वातावरण मित्रांनो या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची तर काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. इकडं पुणे, खेड, तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड हा जो परिसर आहे या जिल्ह्यांचा पश्चिम पट्ट्यामध्ये, म्हणजेच कोकणालगतच्या भागामध्ये मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आजही या परिसरामध्ये पावसाचा जोर बऱ्यापैकी राहील. सकाळपासूनच हलक्या मध्यम सरी आपल्याला या पट्ट्यामध्ये बघायला मिळेल. दुपारनंतर पाऊस वाढेल, तर मध्यम तर घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र पूर्व परिसरामध्ये वारे बघायला मिळतील. ताशी 15 ते 25-30 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अधूनमधून काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी देखील या परिसरामध्ये बघायला मिळतील. मराठवाड्यात उत्तरी परिसरामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, जालना या उत्तरी भागामध्ये पावसाचा प्रभाव आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. हलक्या सरींची शक्यता आहे. अधूनमधून हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळतील.
तर उद्यापासून मित्रांनो राज्यात बऱ्याच भागामध्ये सूर्यदर्शन देखील होण्याची शक्यता आहे. याविषयीची डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणारच आहोत. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडत लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.